आजची आपली रेसिपी आहे पुरणाची पोळी। नमस्कार, SCN खमंग तडका या कार्यक्रमाच्या विशेष होळी या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मीच आपल्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत आहे। होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचे दहन हो। होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती नांदो। आमच्या SCN परिवारातर्फे तुम्हा सर्व रसिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। प्रेक्षकांनो, परंपरेपासून चालत आलेली आणि प्रत्येक सणवारात तयार होणारी तुमची आणि आमची आवडती रेसिपी अर्थातच पुरणाची पोळी, म्हणायला अगदी सोपी पण करायला तितकीच कठीण, तर ती बनवण्याकरिता आज आपल्या सोबत उपस्थित आहेत अर्चना आठवले। तर अर्चनाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या SCN खमंग तडका आणि विशेष करून आजचा होळी या विशेष भागात। नमस्कार। नमस्कार। तर ताई, तुम्हाला नेहमीप्रमाणे माहीत आहे की आम्ही जेव्हा आमच्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करतो तेव्हा आम्ही करतो ती आपल्या उखाण्यापासून। तर ती तुम्हाला सुरुवात करायची आपल्या उखाण्यात घ्यायचा। ताजमहल बांधायला कारागीर होती कुशल, मनोहर रावांचं नाव घेते SCN साठी स्पेशल। अरे वा। तर अर्चनाताई, आपण आज जी रेसिपी बनवणार आहोत पुरणाची पोळी, ते बनवण्याकरिता कुठलं साहित्य घेणार आपण? आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, 1 वाटी चना डाळ, 1 वाटी साखर, 2-4 विलायची, त्याची आपण बारीक पेस्ट बारीक कुटून घेऊ, अर्ध जायफळ ते मी कुटून घेतलेलं आहे, आणि पुरणपोळी भाजण्यासाठी तूप आणि पुरणपोळी बनवण्यासाठी भिजवलेली कणिक। तर अर्चनाताई, हे आपलं झालं साहित्य आणि आपण पुरणाची पोळी तर तयार करणार आहोत, पण सर्वात प्रथम सांगा मला की तुमच्या परिवारात सध्या कोण कोण आहे? मला 2 मुलं आहेत आणि आम्ही दोघं, म्हणजे मिस्टर आणि मी, म्हणजे 4 जणांचा सुखी परिवार। तर मिस्टर काय करतात? माझी मिस्टर टीचर आहे, हायस्कूल टीचर। आणि तुम्ही? मी हाऊसवाईफ। तसं माझं शिक्षण BA BEd झालेलं आहे। अच्छा, कुठे शिक्षण कुठे केलं तुम्ही? मी माहेरी दाराकुरला। अच्छा, माहेर तुमचं दाराकुर नाही, मारकंड आहे। मारकंड आहे। आणि सासर? सासर जवळा शहापूर। शहापूर। मग इकडे कसे आहात तुम्ही? आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी। अच्छा, आणि सरांच्या शाळेसाठी। ओके, तर आता मला सांगा पुरणाची पोळी जी तुम्ही बनवणार आहात ती सर्वात आवडती कोणाची? ती माझ्या लहान मुलाला खूप आवडते। अच्छा, तुम्ही गृहिणी आहात आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहे? माझ्या लग्नाला 13 वर्ष झाली। 13 वर्ष झाली आहेत, अर्थातच तुम्हाला पुरणाची पोळी तर ही चांगली येतच असेल, पण या व्यतिरिक्त कुठलं किती नॉलेज आहे ते आपण पाहूया। ठीक आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे। ठीक आहे, आता सण कुठला आहे? आता होळीचा येणार आहे। आणि होळीमध्ये सगळ्यात जास्त काय बनतं, विशेष करून काय काय बनवलं जातं? होळी होळीच्या दिवसामध्ये आपण पुरणपोळी बनवतो, अजून आणि गुजिया। अच्छा, अजून आमटी। आमटी। ओके, तर हे झालं खाण्याचं भान, पण होळीमध्ये होळी जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करतात? रंगाची उधळण करतो, तर रंगाच्या उधळणमध्ये जे रंग उधळले जाते ते कुठले रंग आहे? लाल, पिवळा, हिरवा। ओके, तर आता हे झालेत आपले होळीचे रंग आणि रंगाच्या उधळणनंतर आपण आता ते गृहिणीला विचारणार आहोत की जे तुम्ही नेहमी स्वयंपाक बनवता, आता तुम्हाला 13 वर्ष झाली आहेत बरोबर, तर 13 वर्षांमध्ये जे तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवता नेहमीच्या याच्यामध्ये, तर मी तुम्हाला एक एक रंग सांगणार आहे, त्यामध्ये कुठली कुठली वस्तू येतात 3 किंवा 4 नावं आली पाहिजे। ठीक आहे,
तर सर्वात प्रथम मी येणार आहे लाल टमाटर, ॲपल, बीटरूट, लाल मिरची. झाले चार. आता दुसरा कलर हिरवा. हिरवी मिरची, शिमला मिरची, ग्रीन कलरचे लिव्ज, सांबार, मेथी, पालक. झाले हे पण पार केलं. आता तुम्ही आता शेवटचा आणि तिसरा प्रश्न. शेवटचा कलर सांगते मी तुम्हाला पिवळा. चना डाळ. चना डाळ आहे. ऑरेंज. पायनॅपल. आंबा. हळद. बस झाले. म्हणजे खरंच 13 वर्षापासून खूप एक्सपिरियन्स आहे अर्चना ताईला स्वयंपाकाचा आणि चांगलीच चांगली आज पुरणाची पोळी पण खूप छान बनणार आहे आज. तर सुरुवात करूया आपण पुरणपोळीला. तर प्रेक्षकांना पुरणपोळीला सुरुवात करूया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा SCNचा खमंग तडकाच्या या कार्यक्रमाचा होळी या विशेष भाग. तर करूया सुरुवात आपण. तर काय करणार आपण सर्वात प्रथम? हे घ्या पॅन. गॅस पेटवून घेऊ. आता स्लोवर ठेवू. त्याच्यानंतर पोळी पाडी कणी. त्याच्यात थोडीशी एवढीशी लोई घ्यायची. ती अशी करून त्याचा गोळा तयार करायचा. हे कणकीमध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे का तुम्ही? हो, कधी मीठ थोडंसं तूप टाकून भिजवलेली आहे. त्याची आपण पुरी एवढ्या आकाराची पोळी लाटून घेऊ. याचा वापर नाही करणार आहे ना कॅरियर पॉलिथिन वगैरेचा? करू शकता. ज्यांना नवीन नवीन सुरुवात शकतो आपण असं काही नाही. जे सुरुवातीलाच पुरणपोळी करू शिकता ते पेपरवर किंवा पॉलिथिनवर. म्हणजे ज्या नवीन गृहिणी आहे ज्यांचं जस्ट मॅरेज झालं आहे किंवा म्हणजे ज्या शिकून राहिल्या तर त्याच्यावर बनवू शकतात. त्याच्यामध्ये काय करणार? त्याच्यामध्ये आपण थोडस पुरण भरून कुरण भरणार. हे पुरणमध्ये आपण पुरण टाकू. त्याच्यामध्ये काय काय बनवलं तुम्ही पुरणमध्ये? त्याच्यामध्ये विलायची, जायफळ आणि साखर. अच्छा. आणि ज्यावेळेस मी साखर टाकली त्यावेळेस थोडस तूप टाकलं, त्यामुळे त्याचा स्वाद चांगला येतो. तर साखर म्हणजे जे आपण पुरण बनवतो ते साखर म्हणजे प्रमाण वगैरे पावणार असेल ना? त्यासाठी पातळ होत जाते मग पुरण. तर आपली एक वाटी जर डाळ असली तर मग आपण साखर किती घ्यायची? मी एक वाटी थोडीशी एक चमच कमी घेतली. अच्छा. आपल्या आवडीनुसार आहे, ज्यांना जास्तच गोड असतं तर ते बरोबर एक वाटीच घेते. मी थोडीशी कमी घेतली. अच्छा. याला पीठ लावून आपण बनवू शकतो ना? कोणी पेपरवर पण लाटू शकतो. अच्छा. नंतर काय करणार आपण याच्यामध्ये? पॅन आपला तापलेला आहे. तुपामुळे म्हणजे खाली चटक साखर वगैरे. चपली तयार झाली आहे पूर्ण. पुरणपोळी तयार झाली आहे. अरे वा. थोडस साईडने साईड तूप टाकू. हा, काठावर. काठावर चांगली. त्याला परतून घ्यायचं. त्याला परतून आपण दुसऱ्या साईडनं भाजून घेऊ. आणखी आपल्याला आवडीनुसार थोडस तूप टाकू. आपल्याला लागलं असतं म्हणजे पुरणपोळी त्यावेळेला लागणार नाही. पूर्ण व्यतिरिक्त अजून तुम्ही स्वीटमध्ये काय बनवू शकता? बनवता स्वीटमध्ये अजून कुठले कुठले पदार्थ? गांजाचा हलवा. अच्छा. आता मराठी मार्केटमध्ये गाजा वगैरे पण अवेलेबल आहेत. हां. दुधी भोपळ्याचा हलवा. अच्छा. तर आपली ही पूर्णाची पोळी तयार आहे.
झाली आहे. आपण किती मिनिटं बनवली? 2 मिनिटात. सर्व साहित्य तयार असतात आपण लवकर खायसाठी. तर आपण हे विचार घेणार आहोत आपण प्लेट. तर प्रेक्षकांनो, ही आपली पूर्णाची पोळी आज होळी विशेष भागात तयार आहे आणि होळीच्या दिवशी तुम्ही हे सगळेजण बनवून खाऊ शकता. आणि विशेष करून ज्या गृहिणी आहेत, ज्यांचं जस्ट लग्न वगैरे झालेलं आहे किंवा ज्यांना पूर्णाची पोळी येत नाही, त्यांनी नक्की शिकले असेल आणि पाहिल्यानंतर नक्कीच करता येईल. तर ही टेस्ट आहे. तुम्ही सांगितलं तुम्हाला की पूर्णाची पोळी सगळ्यात जास्त तुमच्या मुलाला आवडते, तर आपण त्याला बोलूया इथे आणि तोच पूर्णाची टेस्ट घेणार आहे. जसं तुम्ही म्हटलं होतं की तुमच्या मुलाला पूर्णाची पोळी आवडते, तर आपण त्यालाच विचारून घेऊया. बाळ, तुझं नाव काय? प्रणित. प्रणित, कुठल्या शाळेत आहेस? फातिमा. फातिमामध्ये. आणि कुठल्या स्टँडर्डला शिकत आहेस? सेकंड. सेकंड स्टँडर्डला शिकत आहे. तर प्रणित, मला सांग की तुझ्या मम्मीला, तुझ्या मम्मीच्या हातची कुठली रेसिपी, कुठलं पदार्थ तुला खायला आवडतं सगळ्यात जास्त? पुरणपोळी. पुरणपोळी तर खाणारच आता पुरण. आणि सांगणारच का की पुरण कसं, जर पुरणाची पोळी कशी झालेली आहे म्हणून सांगशील? प्रेक्षकांना सांगशील? इकडे बघ, समोर बघ. हो ओके. तर हे पुरणाची पोळी आणि आता जी टेस्ट घेऊन सांगायचं मला, टेस्ट घ्यायची. तर प्रणित, कशी झाली पुरणाची पोळी? खूपच मस्त. खूपच मस्त आवडली तुला? ओके. तर प्रेक्षकांनी करायची पुरणाची पोळी ह्या होळीला. तर प्रेक्षकांना प्रणितचं पण म्हणणं आहे की पुरणाची पोळी खूप छान झालेली आहे आणि तुम्हाला पण आवडेल खायला. तर खूप प्रणित, आमच्या कार्यक्रमात आला तू आणि पुरणाची टेस्ट घेतली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझं. तर प्रेक्षकांना होळी विशेष या भागात आजची आपली रेसिपी होती पुरणाची पोळी. आणि आजची रेसिपी जर तुम्ही मिस केली असेल तर आमचे अपडेट्स पाहण्याकरिता आमच्या यूट्यूबवर जाऊन बेल आयकॉनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडली असेल तर नक्की शेअर करा. तर अर्चनाताई, तुम्हाला सर्वात प्रथम होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या या कार्यक्रमात आल्यात आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये होळी विशेष होळी या भागामध्ये तुम्ही छान प्रेक्षकांना ही पुरणाची पोळी करून दाखवली, तुमचं खूप खूप धन्यवाद. एस सी एनचा खमंग तडका, यामध्ये मला पुरणपोळी बनवण्याची संधी दिली, याची मी तुमच्या चॅनलची आभारी आहे. रंगाच्या उधळणबरोबर आजचा जो आपला होळी विशेष भाग होता या कार्यक्रमामध्ये, आज आम्ही तुम्हाला पुरणाची पोळी दाखवली आणि अशाच पुढील भागात आम्ही नवीन रेसिपी घेऊन येणार आहोत तुमच्या आमच्या आवडत्या लाडक्या एस सी एनचा खमंग तडका. तोपर्यंत पाहत राहा एस सी एनचा खमंग तडका. नमस्कार. पुरणाची पोळी बनवण्याची कृती. एक वाटी डाळ घेऊन ती अर्धा तास भिजत ठेवली. भिजल्यावर तिला कुकरमध्ये 4 शिट्ट्या शिजून घेतली. त्याच्यामध्ये साखर, वेलचीपूड आणि जायफळ टाकून पुरण यंत्रातून किंवा मिक्सरमधून पुरण वाटून घेतलं आणि त्याची कणकीचा गोळा करून पुरणपोळी लाटून घेतली आणि तव्यावर तूप लावून ती परतून आपली पुरणाची पोळी तयार आहे.